देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी केली 2,80,000 चा मुद्देमाल जप्त. शेगाव शहरात अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावरून शुक्रवारी पहाटे शहरातील वाटिका चौकात लावलेल्या सापळ्यात एक इंडिका कार येत असल्याचे दिसून आले. त्याला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये 47,000 रुपये किमतीचे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. आरोपींकडून एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. यामध्ये कारमधील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विविध कलमांसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल वसंता भोई, निलेश महादेव तायडे आणि हरीश दलपत इंगळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तिन्हीही आरोपी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील असल्याची माहिती मिळत आहे.